आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ तालुक्यातील कॅन्सर रुग्णाला मिळणार मोठा आधार. 14-15 एप्रिलला कर्करोग, हृदयरोग उपचार आणि सेवा दिली जाणार आहे. आमदार उल्हास पाटील यांची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहायता निधीतून 14 आणि 15 एप्रिलला श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कॅन्सर आणि हृदयरोग शिबिराचं आयोजन केलं आहे. या शिबिरातून गरिबांना मोठा आधार मिळणार आहे अशी माहिती आमदार उल्हास पाटील यांनी दिली. शिरोळ तालुक्यात कॅन्सरचे 19,000 रुग्ण आहेत. शिवाय हृदयरोगाचेही रुग्ण मोठ्या संख्येने आहेत. तालुक्यातल्या जनतेला कॅन्सरनं खूप ग्रासला आहे. उपचार महागडा असल्यानं हा रोग आता प्राणावर येऊन बेतला आहे. आमदार उल्हास पाटील यांनी आज स्पष्ट केलं. मुख्यमंत्री सहायता निधीतून मोठा निधी प्राप्त होणार आहे. शिवाय राज्यातील 63 आमदार या आरोग्य शिबिराला भेट देऊन मदतही करणार आहेत. गरीब, कष्टकरी आणि श्रमिकांच्या वरती जी कॅन्सरची गडच्छाया निर्माण झाली आहे, या रोगातून त्यांना मुक्त करण्याकरता माझा पुढाकार असणार आहे. 14 आणि 15 एप्रिलला श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे चिमासाहेब जगदाळे पॉलिटेक्निकल महाविद्यालय येथे औषध उपचार केला जाणार आहे. यासाठी 150 डॉक्टर येथे येणार आहेत. मला कोणी मत दिलं यापेक्षा तालुक्यातल्या जनतेला या आरोग्य सेवेचा लाभ व्हावा याकरता माझा प्रयत्न असणार आहे. आज अखेर 4,50,00,000 रुपये रुग्णांना मिळवून देण्यात मला यश आलं आहे. शिरोळ विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक प्रभागात बैठक घेऊन मी जागृती करणार आहे. आज महिलांना कॅन्सरच्या इंजेक्शनला 2,000 रुपये द्यावे लागतात, 3 इंजेक्शन घ्यावी लागतात. गरिबांच्याकडे 6,000 रुपये नसतात, त्यामुळे मी ठरवलंय 3,000 रुपये आपण द्यायचे आणि 3,000 रुग्णांचे आरोग्याची सेवा करण्यासाठी मी सगळे प्रयत्न करणार आहे, असं ते म्हणाले. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, कमरुद्दीन पटेल, जयसिंगपूरचे नगरसेवक आणि बहुजन समाजाचे नेते पराग पाटील, प्रतीक धनवडे, पंचायत समितीचे सदस्य संजय माने, राजू आवळे, के आर चव्हाण, मंगल चव्हाण, सतीश मलमे, मुरलीधर जाधव आदी प्रमुख यावेळी उपस्थित होते. गेल्या 3 वर्षापासून तुमच्या तालुक्यामध्ये असलेली धडपड, आमदारकीच्या माध्यमातून अनेक पद्धतीनं आणलेल्या या ठिकाणच्या योजना, प्रचंड असा कोट्यवधी रुपयाचा निधी, हे करत असताना सुद्धा अलीकडे या 2-3 दिवसांमध्ये आम्हाला एक तालुक्यामध्ये कुणकुण समजते की जेणेकरून चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी एक आरोग्याचं शिबिर तुम्ही या भागामध्ये घेतात. या आरोग्याच्या शिबिराच्या माध्यमातून तुम्हाला काय सांगावंसं वाटते जनतेसाठी? सर्वप्रथम महाराष्ट्रात सारदेव छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून या तालुक्यातल्या तमाम जनतेची चळवळीच्या माध्यमातून सेवा करत असताना गेल्या 20-22 वर्षांमधल्या एकूण कामाचा लेखाजोखा मागच्या निवडणुकीच्या दरम्यान मानला गेला. आदरणीय शिवसेना प्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंच्या माध्यमातून यावेळेला शिवसेनेची उमेदवारी मला मिळाली आणि या सुवर्णसंधीचं माझ्या तालुक्यातल्या तमाम जनतेनं, माझ्या कार्यकर्त्यांनी, माझ्या मित्रांनी, माझ्याबरोबर काम केलेल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांनी फार मोठं योगदान दिल्यामुळं या विभागाचा आमदार होण्याचा बहुमान या ऐतिहासिक अशा शिरोळ नगरीमध्ये मला प्राप्त झाला. आमदार झाल्यापासून गेल्या 3.5 वर्षांमध्ये वेगवेगळ्या विकास कामाच्या निमित्तानं, समाजोपयोगी कामाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मला तालुक्याच्या जनतेचा आवाज त्या ठिकाणी उमटवता आला. विकास कामांच्या माध्यमातून इतर आमदारांच्या प्रमाणे मला जेवढं काही करता येणं जर काही शक्य होतं ते निश्चितपणाने मी केलेलं आहे. करत असताना शिवसेना प्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्याचबरोबर सगळं मंत्रिमंडळ माझ्या तालुक्यातल्या जनतेच्या कामाच्या निमित्तानं सहकार्य केलेलं मला पाहायला मिळालं. दुर्दैवानं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका वेगळ्या विषयाच्या निमित्तानं माझ्या तालुक्याची ओळख आज व्हायला लागली. कॅन्सरसारख्या भयावह रोगानं या तालुक्यामध्ये थैमान घातलेलं आहे. तब्बल जवळजवळ 19,000 पेक्षा जास्त रुग्णांना आज कॅन्सरची लागण झाल्याची कुणकुण वृत्तपत्रांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या सर्वेच्या माध्यमातून आज सभागृहामध्ये यायला लागलेली आहे. गेल्या 3 वर्षामध्ये या विभागाचा आमदार म्हणून त्या सभागृहामध्ये या तालुक्यातल्या आरोग्यविषयी संकल्पना मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सदैवानं आत्ता महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन चालू आहे आणि ज्या गोष्टीची मी वाट बघत होतो
या तालुक्यामध्ये विचाराच्या माध्यमातून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे वामनराव पैंचे ब्रीदवाक्य आहे आणि ते खरंही आहे. आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक घटनेला आपण स्वतः कारणीभूत असतो. अपयश आलं तरी त्याला आपण कारणीभूत असतो. यश आलं तरीसुद्धा इतरांच्या सहकार्याबरोबर तुम्ही काहीतरी विधायक काम केलेलं असणार आहे आणि म्हणून ते यश तुमच्या पदरात पडलेलं असणार आहे. ह्याच्या पाठीमागे तुमची पुण्याही तेवढीच महत्त्वाची आहे आणि म्हणून या तालुक्यातल्या लोकांची मानसिकता तयार व्हावी आजाराशी भिडण्याची. आजार झालाय म्हणून पळून जाऊन आजार बरा होणार नाही, तर त्या आजाराला तपासणीला सामोरं जाऊन उपचाराच्या माध्यमातून शस्त्रक्रियेच्या माध्यमातून मात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे शाश्वत सत्य. आता झालाय आजार आपण नाकारू शकत नाही, पळून किती दिवस जाणार. म्हणून ज्या लोकांनी उपचार करून घेतले, ज्यांना झाला भीषण रोग मात्र उपचार वेळेत केले त्यांना रिलीफ मिळाला, मात्र ज्या लोकांनी टाळाटाळ केली त्यांना मात्र या आजारानं ग्रासलं. दुर्दैवानं राज्याचे उपमुख्यमंत्री माजी आमदार कैलासवासी आर आर पाटलांचं दुःखद निधन झालं. परवाच माजी मंत्री आमदार आणि विद्यमान आमदार पत्रराव कदम साहेबांचं निधन झालं. सभागृहामध्ये आता कॅन्सर आला, सभागृहामध्ये या विषयावर चर्चा व्हायला लागली. निश्चितपणानं ह्याची मूळ कारणं काय हा भाग वेगळा आहे, कशापासून होतोय हा भाग वेगळा आहे. अरे पण झालंय ना, आता जे आलंय तालुक्यात वास्तव त्याला निर्भीडपणानं या विभागाचा आमदार म्हणून तालुक्याचा पालक म्हणून या सगळ्या समस्यांना मी सामोरं जायचा प्रयत्न केला आहे. म्हणून उद्याच्या 14 आणि 15 तारखेला हार्टअटॅक आणि कॅन्सरच्या वरती एक मोठं शिबिर तालुक्याच्या वतीनं मी या ठिकाणी आरोग्य आयोजित करायला लागलं. महाराष्ट्र शासन शासनाचे मुख्यमंत्री शासनाचे मंत्री वेगवेगळ्या वित्तीय संस्था आमदार म्हणून मी माझं यूथ फाउंडेशन लायन्स क्लब रोटरी क्लब वेगवेगळ्या संस्था या सगळ्यांना मी साथ घालणार आहे. अरे बाबा कधी काळी काही समस्या आल्या राजकारण आलं तर जरूर त्यावेळेला आपण विचार करू, मात्र आज हे तालुक्याचं भयावह संकट टाळण्यासाठी सगळ्यांनी एकमेकाच्या हातात हात धरून काम करणं गरजेचं आहे. संकट किती मोठं आलं तर तिथं पळून जाऊन चालणार नाही, संकटाला दोन हात करावे लागतील. छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही नाव घेणारी माणसं आणि संकटाला कधीपासून द्यायला लागलो आम्ही अजिबात भिणार नाही, त्या संकटाशी दोन हात करू आणि निश्चितपणानं या तालुक्यातल्या जनतेला त्यापासून रिलीफ मिळवून देऊ. आणि म्हणून या विभागाचा पालक म्हणून पहिल्यांदा मी माझ्यापासून सुरुवात केली. माझा 6 महिन्याचा जो पगार आहे, जे मानधन आहे, ते या तालुक्यातल्या शाळकरी मुलींना लसीच्या माध्यमातून काही रिलीफ मिळावा म्हणून मी माझं 6 महिन्याचं मानधन खर्च करणार. माझ्यावर काही माझे सहकारी आमदार मला सहकार्य करायला तयार आहेत. तालुक्यातल्या सगळ्याच कारखान्यांना, वित्तीय संस्थांना, दूध संस्थांना, विकास सोसायट्यांना, अर्बन बँकांना, सेवाभावी संस्थांना, दानशूर व्यक्तींना मी मदत करायला लागलो आहे. माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे. 1 लसीपासून 10 लसीपर्यंत, 100 लसीपासून 1000 लसीपर्यंत किती हजार लस लागणार आहे मला माहीत नाही. संकट मोठं आहे, त्याची किंमत मोठी आहे, मात्र सगळ्यांनी जर खरीचा वाटा उचलला तर निश्चितपणाने या तालुक्यातल्या सगळ्या जनतेला लसीच्या माध्यमातून, किमान शाळकरी मुलींना ब्रेस्ट कॅन्सरच्या माध्यमातून, सर्वायवल कॅन्सरच्या माध्यमातून जो काही रिलीफ मिळायला पाहिजे तो वॅक्सिनेशनच्या माध्यमातून मिळणार आहे. मी खऱ्या अर्थानं शेतात राबणारा माणूस, शेतीमध्ये माझी मास्टरी आहे, शेतीतल्या सगळ्या प्रश्नांची उकल मला आहे. मात्र दवाखाना मेडिकल हे एक फील्ड वेगळं आहे. कॅन्सर तर भयावह रोग आहे, त्यातल्या इंग्लिश शब्दांची नावं जरी मला आज माहीत नसली तरी उपचाराची पद्धत मला माहीत आहे. ती सगळी पद्धत तपासणीच्या माध्यमातून तालुक्यात आणावी. 0 ते 18 वयोगटातल्या सगळ्या मुला मुलींची मोफत तपासणी वाडीमध्ये करणार आहोत आणि सगळ्या प्रकारचे आजार, त्याच्यावरची औषधं मुंबईमधल्या चांगल्या दर्जेदार रुग्णालयाच्या माध्यमातून, मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून, मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा सहायता कक्ष याच्या माध्यमातून मी आमदार म्हणून प्रयत्न करायला लागलो. दुसऱ्या बाजूला सगळ्याच रुग्णांच्या करता कॅन्सर आणि हार्ट अटॅकवरती चांगल्या पद्धतीची तपासणी करून ज्यांना शक्य आहे त्यांना कमीत कमी खर्चामध्ये उपचार व्हावेत, कमीत कमी खर्चामध्ये शस्त्रक्रिया व्हाव्यात अशा पद्धतीने प्रयत्न करायला लागलो आहे. सेवाभावी वृत्तीनं काम करणाऱ्या सगळ्या दवाखान्यांनी मला सहकार्याचं अभिवचन दिलं आहे. सिद्धिविनायक चॅरिटेबल ट्रस्ट, सिद्धिविनायक जे गणपती मंदिर न्यास आहे, त्याच्याही माध्यमातून या ठिकाणी निश्चितपणानं मदत होण्याची शक्यता आहे. आम्ही सगळेजण
एकमेकाच्या हातात हात घालून या भयावह संकटाशी सामना करण्यासाठी सज्ज झालो आहे. या चॅनलच्या माध्यमातून तमाम तालुक्यातल्या जनतेला आवाहन करतो की उद्याच्या 14 आणि 15 तारखेला एप्रिल महिन्यातल्या नरसिंहवाडीतल्या जगदाळे इन्स्टिट्यूटमध्ये भव्य अशा पद्धतीचा शामियाना घालून सगळ्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या साहेब कर्तृत्ववान आणि कार्यसम्राट म्हणून तुमचं नाव विधानसभेपर्यंत पोचलेलं आहे. आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये पण गाजताय. मला एक विचारायचं आहे की अशा एका कर्तृत्ववान कार्यसम्राट आमदाराला या महाराष्ट्राच्या किती आमदारांनी आणि किती डॉक्टरांनी मदत करायची ठरवलेली आहे. आतापर्यंत मी माझ्या सहकारी 5-6 आमदारांना भेटलोय. विधानसभेचं अधिवेशन चालू आहे. परवाच सद्गुरू अमनराव पैंचा कार्यक्रम झाला. अजून त्या कार्यक्रमाची पूर्ण तयारी संपून बाजूला होतोय तोपर्यंत अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशन संपल्याबरोबर लगेच या शिबिराच्या तयारीला मला लागायचं आहे. जेवढा वेळ मला अभ्यासाच्या निमित्तानं जेवढा वेळ मला तयारीच्या निमित्तानं सभागृहात द्यावा लागणार आहे तेवढाच तयारीचा वेळ मला या कॅन्सरशी द्यावा लागणार आहे. एका बाजूला या शिबिराची तयारी झाली की मग मला मदतीकरता बाकीच्या सहकारी आमदारांना भेटायचं आहे आणि मला खात्री आहे की आजपर्यंत मी ज्या उदात्त भावनेनं काम केलं आहे सेवाभावी होण्याने काम केलं आहे दत्त महाराजांच्या आशीर्वादानं आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये अपयश आलं नाही नक्की सांगतो. या पुढच्या काळात सुद्धा नक्कीच अपयश माझ्यापर्यंत येणार नाही. धन्यवाद. धन्यवाद सर. मानकर न्यूज साठी शिरोळहून मोहन जमादार.